बेबी पोटैटो बघून लक्षात आलं असेल ना, दम आलू नाही बनवत आहोत आपण, आपण चटपटा आलू चटपटा मसाला बनवतो आहोत। चटपटा पण आणि मसाला पण एकत्र ऐड केले, दो चटपटा आलू चटपटा वेगळा आहे, आलू मसाला वेगळा आहे, पण मी दोघांना एकत्र करून एक स्टार्टर डिश म्हणू शकता तुम्ही, किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबरही खाऊ शकता, नान रोटी कशाबरोबर। आलू हे बेबी पोटॅटोज आहेत, हे कुकरला 3 शिट्ट्या मारून बॉईल करून घेतले, त्याच्यावरची स्किन काढली आहे, त्याला मी टोचून नाही घेणार आहे कारण तो कुस्कर येईल, बऱ्यापैकी बॉईल झाला आहे, पण त्याला फ्राय करून आपल्याला घ्यायचं आहे। नॉर्मली हा तुपामध्ये किंवा बटरमध्ये फ्राय केला जातो, पण आपण ऑलिव्ह ऑइलमध्ये फ्राय करणार आहोत। मी एकीकडे पॅन ठेवलं आहे, बाकी साहित्य मी बनवता बनवता दाखवणार आहे। जिरं कुटून घेतलं आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा धने कुटून घेतले आणि 1/2 चमचा बडीशेप कुटून घेतला आहे। तर बनवता बनवता साहित्य दाखवते, प्लस यूट्यूबला व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करते तेव्हा मी साहित्य आणि प्रमाण देतेच देते। तर आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। झटपट होणारी रेसिपी आहे, मसाल्यांची खरं तर कमाल आहे सगळी। आलू छान असे ऑइलमध्ये फ्राय होतील एवढा ऑइल मी घेणार आहे, साधारण 1/5 चमचे। मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला आलू फ्राय करून घ्यायचे। छान बाहेरून लाल रंग येईपर्यंत आपल्याला ते मीडियम टू हाय गॅसवर फ्राय करून घ्यायचे। बाहेरून चांगला लाल रंग आला पाहिजे, छान रंग बदलला। आता आपण आलू काढून घेऊया आणि मसाला रेडी करूया। आता आपण त्याच ऑइलमध्ये मसाला रेडी करणार आहोत। ॲक्च्युली ऑइलमध्येच होतो चटपटा मसाला आलू, पाण्यामध्ये होत नाही, पाण्यामध्ये त्याची टेस्ट येणार नाही चटपटा। किंचित 1/4 चमचा राई ॲक्च्युली घालत नाही, पण मी थोडी घालते। राई चांगली तडतडली, राई दाताखाली आल्यावर छान टेस्ट येते ना, म्हणून थोडी मी 1/2 चमचा राई वापरली, 1/2 चमचा 1/2 चमचा तुम्हाला हवं तसं। राई छान तडतडली की 1/2 चमचा बडीशेप कुटून घेतली, धने कुटून घेतले, जिरं समप्रमाणात 1/2 चमचा। गॅस बारीक केला, मसाले आपले जळू नये म्हणून। कढीपत्ता बारीक चिरलेला, 1 अख्खी हिरवी मिरची क्रश करून घेतली आहे, दाताखाली आल्यावर ना छान अशी टेस्ट येईल। त्याच्यानंतर कलौंजी साधारण 1/2 चमचा, कांद्याची बिया कलौंजी म्हणजे, छान तेलामध्ये, ते पण दाताखाली आलं ना की छान त्याचे पप्रसिंग टेस्ट येते। तीळ सफेद 1/2 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, क्रश लसूण घातली तरी चालेल, ती पण दाताखाली आल्यावर छान लागते। त्याच्यानंतर कसुरी मेथी साधारण 1/2 चमचा, हिंग 1/2 चमचा, त्याच्यानंतर चाट मसाला साधारण 1/2 चमचा, त्याच्यानंतर काळे मीठ, काळे नसेल तर साधे वापरा चवीनुसार, हळद 1/2 चमचा, लाल तिखट 1 चमचा। हे आता तिखटचं कसं प्रमाण हवं, चटपट आहे त्यामुळे थोडं तिखट असेल तर मजा येईल, तर मी थोडंसं जास्त घातलं आहे। 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर। आता हे छान आपण परतून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आलू टाकणार आहोत। 1/2 कोथिंबीर आत्ता टाकतोय आपण आणि 1/2 आपण नंतर टाकणार। मीठ आपण काळे मीठ टाकले आणि नंतर बटाटे बॉईल करताना पण 1/2 चमचा मीठ टाकलं होतं,
ह्याच्यात आपण बटाटे गॅस मोठा करून आता हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत. तो मसाला बटाट्यांवर चांगला कोट झाला पाहिजे. गॅस थोडा बारीक केला आहे. कोथिंबीर वरून हवं तर वरून असं बटर पण सोडलं तरी चालेल. एक हात चमचा त्याला एक छान अशी फिनिशिंग आणि शायनिंग येईल. आपला